मित्र हो नमस्कार इतिहासातल्या आपल्या महापुरुषांच्या संदर्भातल्या सावरकरांबद्दल मी माझं आज मत मांडणार आहे त्यांना अगदी स्वातंत्र्यवीर आणि बेस्ट राष्ट्रभक्त मानणाऱ्यांचा एक ग्रुप आहे तर त्यांना माफीवीर म्हणणाऱ्यांचा एक दुसरा गट आहे मला या दोन्ही भूमिका पटत नाहीत मला असं वाटतं की कुठल्याही व्यक्तिमत्वाचा इतिहासाचा दोन्ही अंगांनी विचार केला पाहिजे मला विचाराल तर मी सावरकरांचं चित्र हे तीन भागात डिव्हाइड करेल पहिला भाग जो सावरकरांचा एक यंग यूथ हुड होता त्याच्यामध्ये सावरकर एक बॅरिस्टरचं एज्युकेशन घेण्यासाठी फॉरेनला आले दुसरा भाग ज्याच्यामध्ये ते जेलमध्ये होते आणि तिसरा जेलमधून सुटल्यानंतरचा तर हे भाग मी थोडक्यात तुम्हाला एक स्लाइडच्या स्वरूपात सांगतो आणि मी पुन्हा तुमच्याशी बोलतो सावरकर पार्ट वन म्हणजे त्यांचं सुरुवातीचं आयुष्य हा त्यांच्या आयुष्याचा पार्ट खूप इन्स्पायरिंग आणि अमेझिंग आहे मित्रांनो सावरकरांचं सुरुवातीचं आयुष्य हे एका नास्तिक आणि विवेकवादी तरुणाप्रमाणे गेलं आहे त्यांनी उघडपणे आणि स्पष्टपणे धार्मिक कर्मकांड धार्मिक रूढी परंपरा व अंधश्रद्धा यावर प्रहार केला आहे ते एक समाजसुधारक या नात्याने आपल्यासमोर येतात भारताला स्वातंत्र्य हवं असेल तर ते क्रांतिकारी मार्गाने मिळवायला हवं या बाजूचे सावरकर होते लंडनमध्ये वकिलीसाठी वकिलीच शिक्षण घेण्यासाठी ते गेलेले असताना इंडिया हाऊस या क्रांतिकारी संघटनेच्या संपर्कात आल्याने ब्रिटिश सरकारला त्यांच्यावर संशय आला त्यामुळे त्यांना अटक झाली व त्यांना भारतात रवाना करण्यात आले हा काळ होता विसाव्या शतकाच्या सुरुवातीचा मित्रांनो फ्रान्सच्या किनाऱ्यावर जहाज जात असताना जहाजातून उडी घेऊन सावरकरांनी किनाऱ्यावर आश्रय घेतला आणि त्यांनी राजकीय आश्रयासाठी प्रयत्न केला परंतु ब्रिटिश सैनिकांनी त्यांना पुन्हा पकडून भारतात नेले व भारतात त्यांना पंचवीस वर्षाच्या दोन अशा शिक्षा टोटावण्यात आल्या आणि सावरकरांची रवानगी अंदमान येथील तुरुंगात काळ्या पाण्याची शिक्षा भोगण्यासाठी करण्यात आली मित्रांनो येथे सुरू होतो सावरकर पार्ट टू याच काळाच्या अगदी सुरुवातीला एकोणीसशे अकरामध्येच सावरकरांनी ब्रिटिश सरकारकडे माफीचा दयेचा अर्ज केला आणि सुटकेसाठी विनंती केली आणि एकोणीसशे अकरा ते वीस दरम्यान तब्बल सहा ते सात वेळा त्यांनी माफीसाठी अर्ज केला मित्रांनो त्यांच्या पत्नीनेही मुंबईमध्ये मेनलँड इंडियामध्ये त्यांच्या सुटकेसाठी अनेकदा अर्ज केले मित्रांनो काय होतं या माफीनाम्यांमध्ये तर श्रीकांत शेटे या लेखकाने माफीवीर सावरकर नावाचं एक पुस्तक प्रकाशित केलंय मी त्यातला हा संदर्भ घेतो सावरकरांचा चौदा नोव्हेंबर एकोणीसशे तेराचा माफीनामा मी तुम्हाला वाचून दाखवतो त्याचा अर्थ असा मराठीमध्ये मी घराबाहेर पडून बिघडलेला उधळ्या खर्चिक मुलगा आहे असं ते ब्रिटिशांना सांगतायत मायबाप ब्रिटिश सरकारच्या पंखाखाली सुरक्षित राहण्यासाठी माझी अंदमानच्या तुरुंगातून सुटका करावी मी एकोणीशे अकरा मध्येही दयाचा अर्ज केला होता याचाही सहानुभूत सहानुभूतीपूर्वक विचार करून दयाळू आणि परोपकारी ब्रिटिश सरकारने माझी सुटका केली तर इंग्रज सरकारचा मी जन्मभर पुरस्कर्ता राहीन जोपर्यंत आम्ही तुरुंगात आहोत तोपर्यंत इंग्लंडच्या राजे साहेबांच्या भारतातील रयतेच्या लाखो घरकुलात आनंद आणि समाधान कसे लाभेल कारण ते आणि आम्ही नागरिक एकाच रक्ताचे आहोत पण आमची सुटका झाली तर सारी रयत हर्षाने आरोळ्या ठोकेल आणि शिक्षा सुडबुद्धी न ठेवता माफ माफी आणि पुनर्वसनावर भर देणाऱ्या सरकारचा जय जयकार करेल एकदा मी स्वतः सरकारच्या बाजूने झालो की मला गुरुस्थानी मानून रक्तरंजित क्रांतीचे स्वप्न बघणारे भारतातील व परदेशातील हजारो तरुण पुन्हा ब्रिटिश सरकारच्या बाजूने येतील असं सावरकर या जाहीरनाम्यामध्ये ब्रिटिश सरकारला समजावून सांगतायत माफी मिळावी यासाठी त्यांचं समर्थन करतायत स्वतःच्या अं च आणि आपल्या फॉलोअर्सलाही कसं मी सोबत घेईन यासाठी ते ब्रिटिशांना समजवतायत पुढे ते म्हणतात माझी भविष्यातील वागणूक सरकारला अनुकूल राहील इंग्रज सरकारला ज्या पद्धतीने माझ्याकडून सेवा करून घ्यावीशी वाटेल त्या पद्धतीने काम करण्यास मी तयार आहे असं सावरकर ब्रिटिशांना लिहित आहेत मला तुरुंगात ठेवून सरकारला काय मिळेल यापेक्षा मला सोडाल तर त्याहीपेक्षा जास्त फायदा सरकारचा होईल माझ्यासारखा वाट चुकलेला पुत्र आपल्या पितारूपी ब्रिटिश सरकारच्याच दरबारात नाही येणार तर कुठे येणार ते स्वतःला पुत्र आणि ब्रिटिश सरकारला पिता म्हणतात येणाऱ्या काळात ब्रिटिश साम्राज्याला हिंदूंच्या मदतीनेच समान ध्येय ठरवावे लागेल हिंदू महासभा आणि ब्रिटिशांनी समान उद्देश ठेवून काम केले पाहिजे असं सावरकरांनी माफीनाम्यामध्ये लिहिलं आहे की हिंदू महासभा आणि हिंदू लोक हे ब्रिटिशांच्या सत्तेसोबत काम करतील आपण समान उद्दिष्ट ठेवलं पाहिजे म्हणजे कोणाच्या विरोधात ठेवलं पाहिजे तर ब्रिटिशांविरुद्ध जे लढत होते काँग्रेसची जी चळवळ होती आणि क्रांतिकारक सशस्त्र क्रांतिकारकांची जी चळवळ होती या सगळ्यांच्या विरोधामध्ये आपण एक राहिलं पाहिजे असं अप्रत्यक्ष सावरकर ब्रिटिश सरकारला या माफीच्या अर्जामध्ये सांगतात आता थोडक्यात हे बघूयात की सावरकर नऊ वर्ष आणि दहा महिने जेलमध्ये असताना त्यांनी तेथे जेलमध्ये तरी काही विद्रोह केला का काही असहकार केलं का तर मित्रांनो त्यांनी अशा कुठल्याच विद्रोहामध्ये जेलमध्ये सहभाग घेतला नाही त्यांनी इतर लोकांना प्रोत्साहन दिलं पण स्वतः मात्र कुठल्याही क्षणी पुढे आले नाहीत आणि उलट हे जे लोक अशा प्रकारचा काही सत्याग्रह करणार होते विद्रोह करणार होते हे सावरकर बंधू त्यापासून लांब राहिले याचेच पुरावे मिळतात अनेक वेळा माफीसाठी अर्ज केल्यानंतर सावरकर जेव्हा जेलमधून सुटले त्यानंतर त्यांनी देशासाठी स्वातंत्र्यासाठी स्वातंत्र्य चळवळीसाठी काही योगदान दिलंय का हे आपण बघूयात तर आपला अशा लक्षात येईल की सावरकरांनी स्वातंत्र्य लढ्यामध्ये कुठलंही प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष योगदान दिलं नाही आपल्या लिखाणातून ना अत्यंत कट्टर आणि द्वेषपूर्ण असे विचार मांडले संपूर्ण एकतर्फी ब्राह्मणवादी लिखाण केलं आणि मुस्लिम ख्रिश्चन बौद्ध शेख व मराठे राजपूत यासारखे राज्यकर्ते ज्यांनी ब्राह्मणवादास चालना दिली नाही ज्यांनी कट्टर हिंदुत्व पाळले नाही अशा लोकांवर आपल्या लिखाणातून तोफ डागली मित्र हो राष्ट्रपिता महात्मा गांधींचा खून हा हिंदुत्ववादी चळवळ त्यांचे कट्टरपणा आणि त्यातून समाजात आणि देशात निर्माण झालेल्या परिस्थितीमुळेच झालाय असा निष्कर्ष सरदार पटेल यांनी काढून त्यावेळी आर एस बंदी घातली होती नथुराम गोडसेचे गुरु आणि त्यांचा असलेला जवळचा जिव्हाळा यामुळे सावरकरांनाही अटक होऊन त्यांच्यावरही त्यांची कसून चौकशी त्यावेळी करण्यात आली होती आणि शेवटपर्यंत सावरकरांवरचा संशय दूर झालेला नसल्याचा त्या संदर्भात चौकशी करणाऱ्या आयोगाने अहवाल दिला होता याशिवाय ब्रिटिश सरकारला वेळोवेळी वेड़ क्रांतिकारक आणि स्वातंत्र्य लढ्यातील सत्याग्रहींच्या खबरी देऊन त्यांना गोत्यात आणण्याचं काम सावरकर आणि मंडईने केल्याचाही त्यांच्यावर आरोप केला जातो तर मित्रांनो ओव्हरऑल विचार करता सावरकर पार्ट थ्री हा फारसा समाधानकारक नाही पार्ट टू सावरकरमध्ये सावरकर माफी मागून जेलच्या बाहेर आले त्यांनी जे काय कारण सांगितले असतील आणि आश्वासनं दिली असतील ते आपण समजू शकतो परंतु त्यांनी ब्रिटिश धार्जीनं असं धोरण अवलंबून देशविरोधी आणि स्वातंत्र्य चळवळीविरोधी कार्य कारवाया करण्याची आवश्यकता नव्हती त्या ते टाळू शकले असते याला खऱ्या अर्थाने गनिमी कावा म्हणता येऊ शकला असतं परंतु सावरकरांनी धर्माधारित द्विराष्ट्रवादाचा सिद्धांत मांडला मित्रांनो हा सिद्धांत त्यांनी मुस्लिम लीगने पाकिस्तानची मागणी करण्याच्या जवळजवळ सोळा वर्ष आधी मांडला आणि त्यांनी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष मुस्लिम लीगची ताकद वाढवली मुस्लिम लीग सोबत सत्तेत सहभागी झाले तर दुसऱ्या महायुद्धात ब्रिटिश सरकारला जेव्हा सैनिकांची मदत होती त्यावेळेला भारतीय तरुणांची भरती सावरकरांच्या हिंदू महासभेमार्फत करण्यात आली आणि याच्यामुळे नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या आझादी सेनेला प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष नुकसानच झालंय यावरून आपल्याला स्पष्ट दिसतं की सावरकरांच्या जीवनाचा चारित्र्याचा एक असा भाग आहे की तो खूप प्रेरणादायी आहे एक विद्रोही विवेकवादी कर्मकांड विरोधी विरोधी राष्ट्रवादाने प्रेरित असलेला एक तरुण धाडसी कवी लेखक असा सावरकर कोणालाही व्हावा असा वाटेल परंतु त्यानंतरचे जे सावरकर आहेत एकदा माफी मागून बाहेर आले आणि त्यानंतर त्यांनी केवळ एक ब्राह्मणवाद के एक, एक कट्टरता जोपली आणि त्याच्या विरोधात जे जे विरोध करतील जे कट्टरवादाच्या विरोधात असतील ब्राह्मणवादाचे समर्थक नसतील त्यांना विरोध करायचा एवढंच नव्हे तर ब्रिटिश दार्जीनं धोरण घेतलं आणि स्वातंत्र्यात जे प्रत्यक्षात काम करत होते स्वातंत्र्य लढ्यात त्यांना देखील विरोधाची भूमिका सावरकरांच्या विचारातून आणि कामातून दिसून येते तर तर सावरकरांच्या जीवनातले हे दोन टप्पे आहेत मला असं वाटतं की आपण याच्यावर वादविवाद न करता हे एक ऐतिहासिक तथ्य आपण स्वीकारावं आणि ज्याला जे हवं त्याने ते घ्यावं ज्याला सावरकर सुरुवातीचे विद्रोही विवेकवादी हवेत त्यांनी ते घ्यावेत आणि ज्यांना नंतरच्या आयुष्यातले सावरकर हवेत जे मुख्यत्वे ब्राह्मणवादी कट्टरवादी अशा पद्धतीच्या आहेत त्यांनी तो घ्यावा मला असं वाटतं की भारतीयांनी इतिहासाकडे इतिहास म्हणून बघितलं पाहिजे त्याच्याकडे एक भावनिक इमोशनल धार्मिक सांप्रदायिक किंवा असा अंधभक्त वृत्तीने न बघता इतिहास हा पारदर्शीपणे बघितला पाहिजे आय होप सावरकरांच्या या दोन्ही अंगांचं तुम्हाला यातून एक दर्शन झालं असेल मुद्दा पटल्यास व्हिडिओ सगळ्यांना शेअर करा चक्यात बाय